अभी ये जो बवाल चल रहा है उसके ऊपर ये त्र्यंबकेश्वर के हमारे जो सब स्थानिक लोग हैं उनकी यहाँ पर ये मीटिंग आज आयोजित की गई थी, और ये जो बवाल है उसके वजह से जो जो घटना घड़ी नहीं वो भी प्रसार माध्यम के द्वारा आ रही आगे। एक भी नहीं तो सवाल पूछा जाऊंगा कि कौन सी घटना नहीं घटी जो प्रसार माध्यम से भाग आ गई, आपसे सुनना चाहूंगा। यहाँ पर कई माध्यमों ने ऐसा बताया कि वो उनका उनके लोग अंदर गए उधर चद्दर चढ़ाई, ऐसा कुछ हुआ नहीं, वो खाली आकर क्या हुआ वो उनका जो जुलूस वो लेके आ रहे थे वो उनका दूध बिखाने का वो कार्यक्रम कर रहे थे, उसके उधर अपना जो एंट्री गेट है वहाँ पर वो अंदर जाने के लिए अनुमति मांग रहे थे, लेकिन वहाँ पर हमारे सुरक्षा रक्षकों ने उनको वहाँ पर ही रोका, वो वहाँ पर दर्शन करके वापस निकल गए। आप शिकायत दर्ज करने गए, आप अभी बोल रहे हैं कुछ हुआ ही नहीं, तो शिकायत क्यों की गई? क्या किसी का दबाव था, क्या पॉलिटिकल दबाव था, किसी आपने शिकायत की, पूरी डिटेल बताइए। नहीं अभी वो उसके ऊपर जो था वो अभी हमारा का उन्होंने जो उनको सिक्योरिटी इंचार्ज हमारे थे वो उन्होंने जो हमको बताया उसके हिसाब से उन्होंने वो वापस शिकायत दर्ज की। मानते हैं कि ये जो प्रयास किया गया अंदर जाने का, इससे धार्मिक भावना को ठेस पहुंचाने की और जो आपने लिखा है सामाजिक सलोक का स्टेट निर्माण होने का प्रयत्न, कैसा किया गया सामने वाले किया गया? नहीं ये तो मतलब ऐसे तो कोई मतलब वहाँ पर बात है नहीं, लेकिन यहाँ पर जो है वो उन्होंने मंदिर में प्रवेश करने की मांग की थी, उनको हमने मतलब हमारे सिक्योरिटी ने रोका था। नहीं ऐसे उसमें कोई मतलब ये बात नहीं है। अगर जर गावकऱ्यांना हे मान्य नसेल तर आम्ही ती प्रथा बंद करून टाकू, काय वादाचा विषयच राहत नाही, हा पहिला मुद्दा। त्यांच्या निवडलेल्या ते पायरीपर्यंत जाऊन भोग देतात, कधी जातात कधी जात नाही, आता कोरोनामध्ये 2-3 वर्ष नाही गेले, एक धरून चला काय गोष्टी। नाही होईल तसं पहिल्यापासून आमचं गाव शांत आहे, आला कशात असा कधी विपर्यास आजपर्यंत माझ्या माहितीनुसार मी 64 वर्षाचा झालो पण इथे कधी असं गालबोट आजपर्यंत लागलेलं नाही, त्याचा आम्हाला पण अभिमान आहे। आम्ही ज्या ठिकाणी सांगतो का आमचं त्र्यंबकेश्वर संस्कृत कार्यक्रम तिथे गाव नाही आहे, एक त्याचं एक महत्त्वाचा एक याच्यामध्ये इतिहास आहे, कधी आता प्रत्येक ठिकाणी झालं असं पण त्र्यंबकेश्वरला कधी असा गालबोट कधी लागलेलं नाही, अरे परंतु ह्या मध्यामध्ये हे पराचा कावळा केलेला गेलेला आहे, आला का लक्षात त्याने याला वेळीच तुम्ही म्हणजे मीडियानेच बंधन घातलं पाहिजे। नाही मिरवणूक चालू नारा फक्त धूप बंद करायचं, आता त्यांची इच्छा आम्ही धूप करणार नाही, कोणाची त्या पुजारी लोकांची, आम्ही बा धूप लावणार असा ती फार 100 वर्षाची परंपरा आहे उरुसाची, आलं का लक्षात ते आमच्या माहितीनुसार मी 64 वर्षाचा आहे, मी तेव्हापासून आलेलो का तिथून ते उरुस वगैरे सगळं बघत आलेलो, आलं का लक्षात, पण आता ही परंपरा ती धूप हे धूप वगैरे देतात ती हा तर मग ते त्यांची श्रद्धा असते त्र्यंबकेश्वराविषयी, ते त्यांच्या तोंडूनच तुम्ही ऐकलेले, त्या हिशोबाने आम्ही त्यांच्या नावाने धूप देतो आणि निघून जातो, आता आत्तापर्यंत कुणी आम्हाला अडवलं नाही, आता अडवलं याच्या पुढे आम्ही ते करणार नाही, असंच त्यांचा विषय बाकी काय काय नेमकं काय वाद आहे, किती वर्षाची परंपरा आहे, थोडंसं जरा प्रकाश टाका नेमकं काय तथ्य। त्यांच्या आजोबा पंजोबापासून आम्ही जशी आहे ना, आम्हाला जसं राजकारणात आठवायला लागलं मंदिरपाशी आमची सगळ्यांची दुकाने छोटे मोठे व्यवसायाचे, तेव्हापासून आम्ही ते बघतो हे आले का तिथं त्यांच्याला तो जुलूस उभा करता, त्याला धूप आरती देतात त्र्यंबक राजाला, ते त्र्यंबक राजाला मानतात ते मुसलमान सर्व, त्यामुळं त्यांची ती परंपरा आहे, ते कायम धूप देत असतात। यावेळेस मी त्यांनी दिला, ठीक आहे थोडं आतमध्ये गेले कारण गर्दी होती, त्यांना वाटलं थोडं आतून देऊ म्हणून आतमध्ये थोडं गेले, पण आतमध्ये गेले तर ते पोलीस डिपार्टमेंटचं काम होतं, त्यांना जाऊन नाही जायचं, तुम्ही चौकातून करा, सिक्युरिटी होती तिथं, सिक्युरिटी काय करीत होती, झोपा काढत होते का, त्यांनी सांगायचं ना जायचं नाही आतमध्ये, आणि दोष उगीच हिंदू मुसलमानांवर द्यायचा, खरे दोषी कोण आहे ते सापडले पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजे। या मता तुम्ही श्रद्धा अभि ऐसी आहे की जसं अभि त्र्यंबकेश्वर मंदिर आहे, अभि गाव का एक मुख्य मंदिर आहे,
तो वो हिसाब से हम मान के लिए वहाँ पे जो उनके पायरी के ऊपर जाके लोगन दिखा देते और आगे हमारे हमारे आगे निकल जाते, बस इतनी हमारी श्रद्धा, एक श्रद्धा है वो हिसाब से हम वो चीज़ करते। अच्छा, एक गांव का मामला है, अपना गांव है वो, वैसे वो श्रद्धा के हिसाब से हम वो चीज़ करते, बाकी इसमें हमारा कोई अलग उद्देश्य नहीं है। अभी हमारे जैसे चलता था कि हम जाके लोबन दिखा के, जैसा अभी हमारे पूर्वज करते थे वो हिसाब से हम वो चीज़ करते, लोबन दिखा देते और आगे निकल जाते, बस वही फॉलो कर रहे हैं हम, बाकी इसमें हमारा कोई उद्देश्य नहीं था किसी के भावना को टेस्ट पहुंचाने का भी नहीं ना कुछ।